ट्रेंडचा सर्वपक्षीय प्रमुखांनी बसून माननीय कमल किशोर कदम यांचा अमृत महोत्सव करण्याचं ठरवलं होतं। तो अमृत महोत्सव दिनांक 14 मे रोजी नांदेडला माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता करण्याचं ठरलेलं आहे। या प्रसंगी नामदार गडकरीजी, नामदार जयंत पाटील, नामदार दिलीप वळसे, नामदार धनंजय मुंडे, नामदार अमित देशमुख, नामदार संजय बनसोडे इत्यादी प्रमुख अतिथी, मधुकर भावेजी हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे। माझं कमल किशोरवरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन आहे की त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कमल साहेबांवरचं प्रेम व्यक्त करावं, एवढीच जाहीर विनंती। माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम साहेबांचा अमृत महोत्सव साजरा करायचा हा सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय आहे। 14 मे संध्याकाळी 6 वाजता माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय जयंत पाटील साहेब, वळसे पाटील, माननीय राजेश टोपे, माननीय धनंजय मुंडे, संजयजी बनसोडे आणि एकनाथजी शिंदे, मधुकरजी भावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे। माझं या प्रसंगी आपल्याला माध्यमांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रसार करून कमल किशोर कदम साहेबांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या स्नेहजनांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती। हर साल की तरह इन साल भी अलमीन वेलफेयर सोसाइटी नांदेड़ की जानिब से इज्तिमाई शादियों का इनेकाद अमल में आ रहा है। आने वाली 22 मई बरोज इतवार को मोहम्मद फंक्शन हॉल में इज्तिमाई शादियों का नज़्म रखा गया है। गुज़िश्ता सालों में तकरीबन 750 शादियां अंजाम दी जा चुकी हैं, इस साल भी 50 शादियों का ऐलान किया है। बुकिंग जारी है, मदरसा हस्सापुर जामिया इस्लामिया दार अरकम में बुकिंग जारी है। जो ख्वाहिशमंद हज़रात से गुजारिश है कि जल्द से जल्द अपनी बुकिंग करा लें ताकि इंतज़ाम करने में आसानी हो।